लखनापूर पडली हा ग्रुप ग्राम पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम. काँग्रेस कार्यकर्त्यांची गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी. अत्यंत चुरशीने झालेल्या लखनापूर पडली हा ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेखा नारायण सूर्यवंशी यांनी बाजी मारली. गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी यांना लॉटरी लागली, तर भाजपचे दिलीप कांबळे पराभूत झाले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहायक पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता जी डी मनकाळे यांनी काम पाहिले. यापूर्वी लखनापूर पडलेहाळ या ग्रामपंचायतीवर 6 सदस्यांसह काँग्रेसची सत्ता होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात SC आरक्षणानुसार अध्यक्षपदी रुक्मिणी भोसले यांची निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सुरेखा सूर्यवंशी यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र निवडणुकीच्या तोंडावरच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मगदोम यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची संख्याबळ घसरले होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे संख्याबळ समान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. आज दुपारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुरेखा सूर्यवंशी तर भाजपकडून दिलीप कांबळे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 5 अशी समान मते पडली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे निवड घोषित करण्याचे ठरवले. त्यानुसार अनुराग विठ्ठल कांबळे या मुलग्यांनी चिठ्ठी उचलून यामध्ये काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी यांची निवड झाली. निवडीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीसह गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी नूतन अध्यक्ष सूर्यवंशी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. नूतन अध्यक्ष सूर्यवंशी यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, निप्पाणी मतदारसंघात विरोधकांकडून अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. गावात विकास कामे करत असताना गट तट बाजूला ठेवून कामे करण्याची गरज असते. सत्ताधारी गटाच्या सर्व सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणे गावचा विकास साधावा असे त्यांनी आवाहन केले. आज जो या ठिकाणी नूतन ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड या ठिकाणी जी पार पडली, या निवडणुकीमध्ये जो यश या ठिकाणी आम्ही संपादन करू शकलो याचं खरं श्रेय सर्व पडल्या व लखनापूर वासियांना, त्याचबरोबर सर्व आमच्या सदस्यांना हे जाते. कारण या पलीकडच्या यापूर्वी ज्या काही घटना या थोड्या दिवसात ज्या घडल्या या जर घटना जर तुम्ही लक्षात घेतला तर सामान्याने जो आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत जो कौल दिला होता तो कौल आणि त्याचबरोबरीने जे मेंबर्स या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते हे सगळ्यांनी कुठल्याही गटाला तडा न जाऊ देता या ठिकाणी अबाधित राखलेला आहे. मी सर्वप्रथम त्यांचं सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक असा या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो. या सगळ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या प्रक्रिया पार होत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी बोलून दाखवल्या. विरोधकांच्यावर मी कुठलीही प्रकारची टीका करणार नाही, परंतु निप्पाणी व निप्पाणी परिसरामध्ये जर विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जो आपल्याला जनतेने कौल दिलेला आहे आणि आपण ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेला अशा प्रकारच्या अगदी खालच्या ह्याला जाऊन कुठलेही राजकारण करू नये. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, परंतु विकास साधत असताना सर्व जनता आपली आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी विकास काम केलं पाहिजे. त्यामध्ये कुठले गटतट म्हणून कुठले फक्त निवडणुकीपुरतं गटतट करूया आपण, परंतु निवडणूक झाल्यानंतर ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेला मग कुठली व्यक्ती केंद्रित आपण डोळ्यासमोर ठेवून कामं न करता सगळी जनता आपली आहे असं समजून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि ते आता या ठिकाणी होत नसलेलं दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक कुठल्या आपली एक मर्यादा असत्या, त्या मर्यादा आपण ओलांडू नयेत. लोकांनी आपल्यावर जो विश्वास आणि एवढं मोठी आपल्याला पदं दिलेली आहे त्या ठिकाणी त्याचा वापर आपण आपल्या सर्वांगीण मतदारसंघाच्या विकासासाठी करावं आणि अशा प्रकारचं राजकारण प्रत्येक ठिकाणी होऊ नये असं मी कळकळीची विनंती आणि अशी देवाजवळ सुद्धा प्रार्थना करतो. कारण काम करत असताना कुठल्याही मनामध्ये द्वेष व स्वार्थ मनामध्ये ठेवून न काम करता सगळ्या आपल्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला आपण पात्र राहून त्या ठिकाणी जनतेसाठी काम करायचं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो. परत एकदा सगळ्या सदस्यांचं मी अध्यक्ष उपाध्यक्ष नाही तर आमच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी विशेष त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर सगळ्या पडल्या लखनापूर बरोबर आमचे सर्व नेते आदरणीय काकासाहेब पाटील,
सुभाष जोशी सर यांचंही मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो, कारण त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांचं पाठबळ मला या ठिकाणी असल्यामुळं हा आम्ही विजय खिचून आणण्यात यशस्वी झालेलो आहोत, त्याबद्दल मी सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रुक्मिणी भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मी मगदूम, विनायक पाटील, मल्लिकार्जुन शिंदे, समित सासने, गीता नाईक, दिलीप कांबळे, संभाजी पाटील, बेबीजान शिरकोळी यांच्यासह राजू पाटील, निरंजन पाटील, निकू पाटील, दयानंद पाटील, दयानंद भराडे, सदानंद भराडे, ओमकार चौगुले, संजय कामते, संतोष मोरे, रणजित जाधव यांच्यासह उत्तम पाटील प्रेमी गट व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.